मित्रांनो नमस्कार आधुनिक सिके गोट मध्ये तुमचं स्वागत आहे बंदिस्त शेळीपालनविषयी अधिक व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि सर्वात आधी व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या शेजार असेल त्या असलेल्या घंटीवरती क्लिक करा आपण या व्हिडिओमध्ये लसीकरणाविषयी माहिती घेणार आहे माहिती कोणती कोणती घेणार हे तुम्हाला थोडक्यात आधी सांगतो लसीकरण म्हणजे काय लसीकरण करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे शेळ्यांचे साथीचे रोग कोणते त्याची कारणे लक्षणे किंवा लसीचं प्रमाण लसीचं कालावधी गाभंग काळात कोणती लस द्याल लहान कार्डांना कोणती लस द्यायला पाहिजे त्या लसीचं शेड्यूल हे ए टू झेड माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा लसीकरण म्हणजे काय हे आधी आपण बघू लसीकरण म्हणजे प्राण्याच्या शरीरामध्ये त्याच रोगाचे विषाणू सोडले जातात परंतु हे विषाणू हे निष्क्रिय केलेले असतात त्यामुळे प्राण्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ह्या रोगाच्या विषाणूशी लढण्याकरता तयार होते म्हणजे रोगाचे विषाणू जे आहेत ना शेळीच्या शरीरात जातात तेव्हा शेळीची इम्युन सिस्टीम ह्या रोगाला प्रतिकार करते परंतु शेळीची इम्युन सिस्टीम जर स्ट्राँग नसेल तर ते प्राणी मरतात त्यामुळे तुम्ही वॅक्सिन दिल्यानंतर त्या शेळीची इम्युन सिस्टीम त्या रोगाला प्रतिकार करण्यासाठी स्ट्राँग होते त्यामुळे लसीकरण द्यायला पाहिजे वॅक्सिन दिल्यानंतर त्या शेळीची रोगप्रतिकारशक्ती या रोगाच्या विषाणू लढ विषाणूशी लढण्याकरता तयार होते त्यामुळे वॅक्सिन देणं खूप महत्त्वाचं आहे तुमचा बंदिस्त असेल आणि तुमच्याकडे जास्त प्रमाणात प्राणी असतील तर हो हो तुम्ही कोणत्याही प्रग कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या प्राण्यांना वॅक्सिन द्यायलाच पाहिजे कारण एखादा साथीचा रोग आल्यानंतर तुमची जास्त प्रमाणात मर होऊ शकते आणि रोग आल्यावर ते औषध उपचार करणे किंवा प्राण्यांची मर ह्यामध्ये खूप लॉस होतो त्यामुळे तुम्ही शेड्यूलनुसार वॅक्सिन करा रोग आल्या रोग येण्याआधीच वॅक्सिन केलेलं खूप चांगला आहे तुमची वॅक्सिंग केल्यावरती रिस्क खूप कमी होते समजा वॅक्सिन केल्यानंतर जर शंभर शेळ्यांमध्ये एखाद्या शेळीला कुठलं तर थोडंसं पीपीआर एफीचा असा प्रॉब्लेम येऊ शकतो ते काय तुम्ही कंट्रोल करू शकता आणि समजा वातावरणात बदल झाला वगैरे ताप सर्दी जुलाब हे प्राण्यांना होते ते तुम्ही औषध देऊन कंट्रोल करू शकता आता आपण बघूया की लसीकरण करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे लसीकरण करण्याच्या आधी पंधरा दिवस प्राण्यांना जंतनाशक द्या किंवा मी तुम्हाला जे शेड्यूल सांगितले जंतनाशक करायचं तीन महिन्यातून एकदा जरी जंतनाशक करतो त्यानुसार जरी तुम्ही जंतनाशक दिलं तरी काय हरकत नाही आता बघूय की तीन तीन महिन्याच्या वरील गाभन शाळांना लसीकरण देऊ नये तुम्ही तीन महिन्याच्या वरील शाळांना टी टी आणि ई टीची लस दिली तरी काय हरकत नाही लहान कार्डांना तीन महिन्यानंतरच लसीकरण करावे अपवाद ई टीची लस आपण तीन महिन्याच्या आधी देऊ शकतो शेळ्यांना लसीकरण करण्याकरता नामांकित कंपनीची चांगल्या कंपनीची लस वापरा तुम्ही लसीकरण करताना शेळ्याच्या शरीरावर ताण येणार नाही याकरता सकाळी किंवा संध्याकाळी लसीकर लसीकरण करा दुपारी जास्त ता तापमान असतं त्यावेळेस लसीकरण करू नका आजार शेळ्यांना लसीकरण करू नका कारण त्या शेळीची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग नसते लसीची मात्रा हे उत्पादित कंपनीच्या निर्देशानुसारच देण्यात यावी त्या लसीवरती त्या लसीचं जे प्रमाण आहे त्यानुसारच तुम्ही लसीकरण करा लसीची साठवणूक हे फ्रीजमध्ये करावी सर्वसाधारण चार ते आठ अंश सेल्सिअसमध्ये जरी लस ठेवली तर काय हरकत नाही लसीची वाहतूक हे थर्मासामध्ये बर्फाचे तुकडे ठेवूनच करण्यात यावे तुम्ही आ, मेडिक मेडिकलमधून लस आणताना तुम्ही थर्मास घेऊन जावा आणि थर्मासामध्येच आण आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा लस देताना लसीची एक्सपायरी डेट तपासून पाहा लस देताना लसीची जे आपण जे सुया यू सुई यूज करतो ते निर्ज निर्जंतुकीकरण केलेले असावे शेळ्यांच्या शरीरामध्ये कोणतेही खाद्यपदार्थ तसेच जीवनसत्वाची कमतरता पासू नये याकरता शेळ्यांना संतुलित आहार व पौष्टिक आहार देण्यात यावा कारण शेळ्यांची जी नैसर्गिक रोग रोगप्रतिकार शक्ती कमी होणार नाही आणि लसीकरण केलेल्या तुम्ही नोंदी करून ठेवा आता आपण बघूया की शेळ्यांचे साथीचे रोग कोणकोणते कोणते आहेत ईटी म्हणजे आंतरविचार हा रोग सर्वसाधारण पावसाळ्यातील बदल आणि पाणी बदल ह्यामुळे होतो लहान करडांना जास्त करून जा लहान करडे जे तुमचे आहेत जास्त करून ह्या रोगाला बळी पडतात हा संसर्गजन्य रोग नाही म्हणजे एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला हा रोग होत नाही आता हे रोगाविषयी थोडे आपण माहिती घेऊया रोगाचे नाव कॉस्टिडियम परपिन हे जीवाणू आहे ह्या जीवाणूमुळे हा रोग होतो आणि लसीचे नाव आहे ते एन्ड्रोटॉक्सिमिया आहे आपण लसीची वेळ म्हणजे लस कधी द्यायला पाहिजे कोणत्या महिन्यात द्यायला पाहिजे हे पावसाळ्याच्या आधी लस द्यायला पाहिजे सर्वसाधारण मार्च महिन्यात ही लस द्यायला पाहिजे आणि ही लस आहे दिल्यानंतर तिचा बूस्टर डोस द्या द्यावा लागतो तरच ह्या लसीचा उपयोग होतो सर्वसाधारण ह्या लसीचा चौदा दिवसानंतर बूस्टर डोस देतो आपण प्राण्याचे किमान वय हे दोन महिने असायला पाहिजे दोन महिन्यावरील करताना सगळ्यांना आपण लस देऊ शकतो आणि ही लक्षणे कोणती कोणती आहे ती थोडक्यात आपण लक्षणे बघू शाळांना भरपूर ताप येतो जुलाब भरपूर होते आपण जुलाब कंट्रोल व्हायसाठी मेडिसिन दिले तरी जुलाब कंट्रोल होत नाही प्राणे हे फेफरे आल्यासारखे करतो आणि खाली पडतो आणि पाच मिनटात प्राणी खाली पडून मरतो त्यामुळे तुम्ही ई टीची वॅक्सिन पावसाळ्याच्या आधी देणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण बघू आहे की दुसरा साथीचा रोग कोणता आहे लाळ्या खुरकत म्हणजे एफ एम डी त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की फूट अँड माउथ डिसीज हा संसर्गजन्य हो रोग आहे म्हणजे एका शेळीपासून दुसऱ्या शेळींना होतो त्यामुळे तुमच्या शेळीत एखाद्या शेळीला जर हा रोग झाला असेल तर तुम्ही त्या शेळीला आयसोलेशनमध्ये दुसऱ्या स्वतंत्र कप्प्यामध्ये ठेवायला पाहिजे बाधित शेळ्यांचे चारा खाल्ले त्या शेळ्यांची लाळ भांडी त्या दावणे एकच दावणे दा दावण असेल पाण्याचे एकच पाटे असेल आणि ते बाधित शेळ्या आणि चांगल्या शेळ्या जरी ते पाणी केलं पाणी पेलं आणि चारा खाल्यानंतर त्या शेळ्यांना पण हा रोग होऊ शकतो तेव्हा शेळ्यांच्या तो तोंडावरती फोडे येतात मावाल्यासारख्या त्यावेळेस तुम्ही तोंड हे शेळीचे पोटॅशियम मॅग मेंग, मॅग्नेटच्या पाण्याने धुवून घ्यावे आणि फोड्याच्या जखमेवर बोरेक्स आणि ग्लिसरीन हे लावावे तुम्ही ह्या रोगाविषयी थोडक्यात माहिती आपण बघूया रोगाचे नाव कोणते पिकोरणा विषाणू विषाणूमुळे हा रोग होतो लसी नंतर हे लसीचे नाव आहे ते फूट अँड माउथ डिसीज लसीची वेळ फेब्रुवारी महिन्यात आपण हे लस देऊ द्यायला पाहिजे आणि ह्या लसीचा कालावधी साक्ष सहा महिन्यापूर्व सहा महिन्यापर्यंतच ही लस चालू शकते सहा महिन्यानंतर तुम्ही अजून एकदा ही लस द्यायला लागते प्राण्याचे किमान वय हे तीन महिने असायला पाहिजे आणि आपण लक्षणे कोणती कोणती आहेत ते लक्षणे बघू तोंडावर ओठावर पायातील खोरामध्ये फोड येतात कासेवरती फोड येतात शेळ्यांना चारा खायला ते फो तोंडामध्ये फोड आल्यामुळे जखमा झाल्यामुळे शेळ्यांना चारा खायला खूप त्रास होतो <coughs> मग त्या त्या शेळ्यांना तुम्ही ओला लुसलुसीत चारा द्या आणि त्या शेळीची इम्युन सिस्टीम खूप वीक झालेले असते मग त्या शाळेला थोडा थोडा चारा देऊन कसं तरी त्या शरीरना मग स्ट्रॉंग करावे लागते इम्युन सिस्टीम ते खूप प्रॉब्लेमॅटिक होतं खूप त्रासदायक होतं त्यामध्ये तुमचे प्राणीही मरू शकतात त्यामुळे रोग येण्याआधी तुम्ही वॅक्सिन केलं तर तुम्हाला काही रिस्क नाही आणि लसीची किंमत तर काय असणार आहे थोडी तीनशे रुपयांमध्ये शंभर शेळ्यांचं वॅक्सिन होऊ शकतं आणि शेवटचं कारण म्हणजे शेळ्या दूध देणं बंद करतात हे एपेमडी रोगामध्ये ह्या साथीचे रोग आल्यानंतर हे अशी लक्षणं होऊ शकतात आपण तिसरा हा साथीचा रोग कोणता आहे बघू बुळकांडी म्हणजे पी पी आर पी पी आर हा रोग संसर्गजन्य रोग आहेत खूप भयानक रोग आहे तुमच्या फार्मवरती जर हा रोग झाला तर तुमच्या जा, जास्त प्रमाणात प्राणी मरू शकतात किंवा मरतात त्यामुळे तुम्ही वॅक्सिन पी पी आरचं करणं खूप महत्त्वाचं आहे तोंडावर आणि ओटावरती जखमा होतात तोंडावरती मावा येतो तोंड हे त्या शेळीचे पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून घ्यावे तोंडावर बोरॅक्स पावडर ग्लिसरीन पावडर लावावी आणि थोडक्यात ह्या रोगाचे जे रोग आहे त्या रोगाविषयी माहिती आपण घेऊया ह्या रोगाचे नाव आहे पॅरामॅक्सो हे विषाणूमुळे हा रोग होतो लसीचे नाव आहे पेस्टिस डेज पेस्टिस रुमिनंट लसीची वेळ हे म्हणजे कोणत्या महिन्यात आपण लस द्यायला पाहिजे हे बघू मे महिन्यात आपण ही लस देऊ शकते देऊ शकतो आणि ही लस एकदा दिली तर तीन वर्षापर्यंत ही लस चालू शकते त्यामुळे तीन वर्षातून एकदा ही लस केली तर काही हरकत नाही आणि प्राण्याची किमान वय वय हे चार महिने पाहिजे चार महिन्याच्या वरीलच तुम्ही प्राण्यांना ही लस देऊ शकता आणि लक्षणं कोणती कोणती आहेत ती लक्षणं बघू आपण शाळेंचे गर्भपात होतात भरपूर ताप येतो जुलाब भरपूर लागतो तोंडातून फेस येतो सर्दी तोंडावरती मावा म्हणजे सर्व जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम त्या शेळीमध्ये दिसू शकतात भयानक रोग आहे पी पी आर तो त्यामुळे तुम्ही पी पी आरचं वॅक्सिंग करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जास्त म्हणजे काय म्हणतात पैसे कमी जातात खूप वॅक्सिंग करायला पाहिजे निष्काळजीपणा करायला नको आहे यानंतरचा साथीचा रोग आपण बघूया की घटसर्प म्हणजे येस एस हा रोग हा हवामानातील बदल झाल्यामुळे होतो म्हणजे पावसाळ्यानंतर हिवाळा जे वातावरणात चेंज होतात त्याच्यानुसार हा त्या त्यावरून हा रोग होतो किंवा प्रवासातील ट्रेस तुम्ही बाहेरून जे शेळ्या आणतात जास्त अंतर पार करून जे शेळ्या आणतात तेव्हा तेव्हा ते पण हा एस हा घटसर्प रोग होऊ शकतो बाधित जनावरांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क म्हणजे हा संसर्गजन्य रोग पण आहे आणि बाधित बाधित जनावरांची जे भांडी किंवा जे दावण सगळ्याच जना बाधित जनावर आणि चांगली जनावर एका ठिकाणी एका एक कप्प्यात हो ठेवल्यानंतर शाळेत त्यानुसार पण हा रोग होतो सुरुवातीच्या काळात योग्य उपचार केल्यानंतर हा त्यांची मरतूक कमी होऊ शकते आणि कंट्रोल पण येऊ हो शकतो हो हा रोग लसीकरण केल्यावर हो शाळेंना घाटी येऊ हो शकतात आणि ह्या घटसर्प सर्प रोगाविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया हे हिम हिमॉलॉटिका ह्या ह्या विषाणूमुळे हा, हा रोग होतो आणि लसीचे नाव आहे हिमॉरेजिक सिप्टिमिया हे लसीचे नाव आहे आणि लसीची वेळ म्हणजे कोणत्या महिन्यात लस द्यायला पाहिजे एप्रिल महिन्यात ही लस द्यायला पाहिजे प्राम प्राण्याचे किमान वय हे सहा महिने पाहिजे ह्या ह्या लसीचा अवधी एक वर्ष एक वर्ष आहे एक वर्षातून आपण एकदा लस दिली तरी काय हरकत नाही लक्षणे कोणती कोणती बघू भरपूर ताप येतो जुलाब सर्दी हे लक्षणे घटसर्पमध्ये दाखवतात आता आपण लसीचे जे शेड्यूल आहे वर्षात कोणती कोणती लस कोणत्या कोणत्या महिन्यात द्यायला पाहिजे तिचा अवधी काला तिचं वय किंवा कोणत्या महिन्यात द्यायला पाहिजे ते तुम्हाला हे शेड्यूल ते तुम्हाला थोडक्यात सांगतो फॉक्स गोटफॉक्स फॉक्स किंवा देवी मराठीत देवी म्हणतात फॉक्स हा लस हे आपण जानेवारीमध्ये द्यायला पाहिजे आणि त्याचा अवधी हे एक वर्ष म्हणजे वर्षातून एकदा दिली तर काय हरकत नाही लाळ्या खुरकूत म्हणजे हे फेब्रुवारीमध्ये लाळ्या खुरकत देतो मी हे शेड्यूल आहे थोडक्यात म्हणजे माझ्या फार्मोरचं आहे म्हणजे फार्मोरती जे शेड्यूल केलेलं आहे ते तुम्हाला शेड्यूल सांगतो आहे लाळ्या खुरकत हे फेब्रुवारीमध्ये द्यायला पाहिजे प्राण्याची किमान वय तीन महिने पाहिजे आणि अवधे हे सहा महिने पाहिजे अंतर म्हणजे ई टी हे ए, ही लस हे पावसाळ्याच्या सुरुवात म्हणजे मार्च महिन्यात द्यायला पाहिजे किमान वय प्राण्याचे दोन महिने पाहिजे वर्षातून आपण हे एकदा लस देऊ शकतो पण ही लस दिल्यानंतर चौदा म दिवसाने आपण त्या लस बूस्टर द्यायला पाहिजे त्या लसीचा त्याच्यानंतर बघू की घट सर्प म्हणजे एच एस ही एप्रिल महिन्यात घट सर्प ही लस मी देतो त्या लसीचा प्राण्या म्हणजे लस त्या प्रा प्राण्याचे वय हे सहा महिने पाहिजे आणि त्या कालावधी म्हणजे अवधी हे एक वर्षाचा आहे बुळकांडे म्हणजे पी पी आर पी पी आर ही लस मी मे महिन्यात देतो त्या प्राण्याचे वय चार महिने पाहिजे चार महिन्याच्या वरील प्राण्यांना ही लस देऊ शकतो आणि पी पी आरचा अवधी म्हणजे तीन वर्षामधून आपण एकदाही पी पी आर लस देऊ शकतो धनुर्वात म्हणजे ई टी धनुर्थ म्हणजे सॉरी टी टी आ, ही लस आपण जुलै महिन्यात देऊ शकतो आणि ते वर्षातून एकदा लस दिली तरी काही हरकत नाही आणि लाळ्याखुरकत म्हणजे सहा महिन्याचा कालावधी आहे लाळ्याखुरकत म्हणजे हे लसीचा त्यामुळे मी रिपीट ऑगस्ट महिन्यात ही लस घेतलेली आहे ती त्याचा कालावधी सहा महिने आहे तीन महिन्यातून एकदा द्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे की लसीकरण केल्यानंतर काही होत नाही थोडंसं शेळ्यांना ताप वगैरे होतो पण शेळ्या नंतर नीट होतात त्यामुळे तुम्ही लसीकरण करा तरच तुम्ही बंदिस्त फार्ममध्ये बल्कमध्ये जास्त प्राणी पाळू शकता नाहीतर जर साथीचे रोग आल्यानंतर तुमचे भरपूर मर होते त्यामुळे बंद फार्म हो बंद फार तुमचं फार्म आहे ते बंद पडतात त्यामुळं तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असं शेड्यूल करा आणि त्या शेड्यूलनुसार तुम्ही वॅक्सिन करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा